अमरिंदर मिश्राला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अमरिंदर मिश्रा मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होता आणि त्याला आता 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मॉरिसच्या बॉडीगार्डाला काल पोलिसांनी अटक केलेली होती, त्यानंतर आज कोर्टात त्याला हजर करण्यात आलेलं आहे आणि कोर्टानं त्याला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसनं गोळीबार केलेला होता आणि याच बॉडीगार्डची बंदूक वापरून मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केलेला होता. अमरिंदर मिश्रा असं या बॉडीगार्डचं नाव आहे आणि त्याला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण. निखिल, अमरिंदर मिश्राला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमेश पाहायचं झालं तर अमरिंदर मिश्रा यांना 13 तारखेपर्यंत ही जी पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. या संपूर्णपणे प्रकरणामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती ज्या बंदुकीने हा जो हल्ला करण्यात आलेला होता, त्यांचा खून करण्यात आलेला होता, या खुनाच्या प्रकरणात जी बंदूक वापरण्यात आलेली होती ती अमरिंदर मिश्रा यांच्या नावाने ते लायसन्स होतं. परंतु ही बंदूक कशा प्रकारे मॉरिस यांच्याकडे ती आणण्यात आली अशा प्रकारचा जो संपूर्णपणे तपास आहे ते करण्यासाठी कोर्टामध्ये पोलिसांनी ही संपूर्णपणे आहे ती 8 ते 9 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती मागण्यात आलेली होती. परंतु माननीय न्यायालयाने या ठिकाणी 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. त्या संपूर्णपणे प्रकरणात पाहायचं झालं तर अमरिंदर मिश्रा यांच्याकडची जी बंदूक होती ती मॉरिस यांच्या ऑफिसमध्येच त्यांनी ठेवलेली होती आणि ह्या ठिकाणी आहे ही जी बंदूक आहे ती मॉरिस यांनी वापरल्यावरती ते तिथे स्वतः उपस्थित होते का हे देखील आता पोलीस तपासत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अंगरक्षकाचं काम आहे, मॉरिसच्या अंगरक्षकाचं काम हे अमरिंदर मिश्रा हे करत होते. काही दिवसापूर्वी त्यांनी मॉरिस यांना जॉईन केलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्णपणे जे आता बंदूक ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आलेली आहे ती बंदूक मात्र अमरिंदर मिश्रा यांच्या नावाने असल्या कारणामुळे या ठिकाणी ही जी संपूर्णपणे तपासणी आहे ती आता पोलीस करत आहेत. 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. प्रथमेश नक्कीच निखिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणामध्ये अमरिंदर मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.